आज 1 नोव्हेंबर, 1 नोव्हेंबर म्हणजे पंकज ठाकूर यांचा वाढदिवस. पंकज ठाकूर यांना तो असे विरार परिसरात कोण ओळखत नसेल असा व्यक्ती नसावा. पंकज ठाकूर हे माजी नगरसेवक आणि बहुजन विकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी आहेत. आज त्यांचा वाढदिवस असला आहे, मात्र त्यातच करोनाचा प्रादुर्भाव जरी कमी होत असला तरी कोणीही माझ्या वाढदिवसाला येऊ नये आणि वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय पंकज ठाकूर यांनी घेतला आहे. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय घेतला. पंकज ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मोफत धान्य वाटप जनसेवा मित्रमंडळ विठ्ठलवाडी विरार पूर्व यांच्या माध्यमातून करण्यात आलं. आज सकाळी 11 वाजल्यापासून ह्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सदर उपक्रमात करोना 19 सारख्या महामारीच्या काळात 100 ते 200 नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आलं. यावेळी अजीवजी पाटील, सुहास पाटील, किरण ठाकूर यांचं मार्गदर्शन कार्यकर्त्यांना लाभलं आहे. तसेच या कार्यक्रमाला महेश पाटील, नगरसेवक श्री यज्ञेश्वर पाटील, नगरसेवक वसंत पाटील, माजी नगरसेवक सदानंद पाटील, माजी नगरसेवक रंजन पाटील, नगरसेविका श्रीमती माया चौधरी, माजी नगरसेविका श्रीमती ममता सुमन, परिवहन समिती सदस्य कल्पक पाटील, समाजसेवक युवा कार्यकर्ते श्री मोहसिन शेख, युवा कार्यकर्ते कांचन ठाकूर, नवतरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री निषाद सोरगे, समाजसेवक श्री वसंत वरे व जनसेवा मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. पंकज ठाकूर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करत असताना गरीबांना कुठेतरी मदत व्हावी हाच हेतू पंकज ठाकूर यांचे समर्थक आणि कट्टर कार्यकर्ते राज पाटील यांनी व्यक्त केला होता. आणि याच अनुषंगाने आज दिवसभर अशाच प्रकारे राज पाटील यांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. अशाच प्रकारे लोकांना मदत करून पंकज ठाकूर यांचा वाढदिवस साजरा करण्याचा मानस राज पाटील यांनी व्यक्त केला आहे. सध्या करोनाच्या या महामारीच्या काळामध्ये वाढदिवस साजरे करणं आमच्या सर्वच वरिष्ठांनी या गोष्टीला लोकांच्या काळजीने हा आहे वाढदिवस साजरे करायचे नाहीत असं सगळ्यांना सांगितलेलं आहे. पण कार्यकर्त्यांना आमच्या नेत्यांचे वाढदिवस हे साजरे करायचे असतात आणि मग ते अनोख्या पद्धतीने साजरे करत आहेत. आता खरं तर लोकांना मदतीची गरज असल्यामुळे आज गरीब गरजू माणसं व्यक्तींना इथे आमचे धडाडीचे युवा कार्यकर्ते राज पाटील यांच्या मंडळाने इथे धान्य वाटप ठेवलेलं आहे. यामध्ये तांदूळ, पीठ, तेल, चहा पावडर, साखर, डाळ, मीठ आणि मसाले अशा पद्धतीनं हे पॅकेट बनवून देत आहेत, जेणेकरून वाढदिवस पण साजरा झालाच आहे पण त्यानिमित्ताने लोकांची सेवासुद्धा यातून होत झाली आहे. मी यासाठी राज पाटील आणि त्याच्या मंडळाचं आणि त्याच्या कार्यकर्त्यांचं मनापासून खूप 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 कौतुक करते. धन्यवाद. माझं नाव हरिश्चंद्र सपकाळ. काय सांगाल की आजच्या दिवशी बहुजन विकास आघाडीचा एक सामान्य कार्यकर्ता मी आहे. बहुजन विकास आघाडी ही कशाप्रकारे काम करते याचं एक उदाहरण म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो की बहुजन विकास आघाडी पुरस्कृत जनसेवा मित्र मंडळ हे विठ्ठलवाडी विरार पूर्व येथील एक मंडळ आहे. ते अतिशय चांगल्या प्रकारे वेगवेगळे उपक्रम राबवत असते. त्यांचे मंडळाचे सन्माननीय राज पाटील हे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण गेले 12 वर्ष वेगवेगळ्या तऱ्हेनं लोकोपभोगी अशा या पद्धतीचं काम करत असतो. त्यातील माननीय पंकजी ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज दिनांक 1/11/2020 रोजी आपण एक सामाजिक उपक्रम हाती घेतलेला आहे. आपण पाहत आहात गेल्या 7-8 महिन्यापासून लोक अतिशय अडचणीच्या काळातून जात आहेत आणि या अडचणीच्या काळामध्ये लोकांना उपयोगी व्हावं असं कुणीतरी समाजातील माध्यम पुढे येत असतं आणि त्यातीलच एक आमचं जनसेवा मित्रमंडळ माननीय राज पाटील यांच्या नेतृत्वाखाली येत आहे. गेल्या 7-8 महिन्यापासून लोकांची अतिशय अडचण आणि वाईट अवस्था झालेली आहे. लॉकडाऊन आहे, वेगवेगळ्या परिस्थितीत लोक त्रासलेले आहेत, आर्थिक संकटात आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या संकटात आहेत. या संकटाच्या वेळी माननीय राज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ लॉकडाऊनमध्ये फक्त लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण हा 7वा उपक्रम राबवत आहोत, जेणेकरून त्यांचा लोकांना जास्तीत जास्त फायदा झालेला आहे. त्यामध्ये आपण रक्तदान शिबिर केलेलं आहे, आरोग्य शिबिर केलेलं आहे, मास्कचं वाटप केलेलं आहे, धान्याचं वाटप केलेलं आहे, त्याचप्रमाणे 3 वेळा रक्तदान शिबिर केलेलं आहे, त्याचप्रमाणे स्टीमरचं वाटप केलेलं आहे. म्हणजे जे जे लोकांना हवं आहे, लोकांच्या गरजेला आणि लोकांच्या उपयुक्तास्तव गेल्या 7 महिन्यामध्ये जे जे हवं आहे ते या जनसेवा मित्रमंडळाच्या माध्यमातून माननीय राज पाटील यांनी पुढे येऊन जनसेवेचा वसा कशा पद्धतीचा घेतलेला आहे, लोकांशी आपण ज्या लोकांमध्ये ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचा आपण काहीतरी बांधील आहोत, हे कशा पद्धतीत बांधील की पूर्ण हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे.